राज्यभरात चर्चा होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या जाहीर सभेला पोलिसांची परवानगी मिळावी यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या परवानगी देण्याबाबत पोलिसांकडून आज सकाळपासून हालचाली हा सुरू झाल्या असून आज तारीख अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी जवळपास राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी पत्रक मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे राज ठाकरे यांच्या एक मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेसाठी पोलीस प्रशासन अटी व शर्तींसह परवानगी देणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोलिसांच्या अटी शर्ती मान्य करून सभा घेणार का यावर प्रश्नचिन्ह आहे राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये एक मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांची परवानगी मिळवण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न चालू आहेत या सभेला लाखोचा समुदाय असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे औरंगाबादमध्ये राज ठाकरे एक मे रोजी होणाऱ्या सभेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना काही आवाहन करतील का, का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या एकमे रोजी औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे सभेच्या परवानगीसाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत परवानगीचे परिपत्रक जारी केले जाऊ शकते पोलिसांनाही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार करण्याचा असल्याचे समजते राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण करू नये यासाठी पोलिस त्यांना नोटीसही बजावण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे पण नोटीस स्वीकारून राज ठाकरे अटी मान्य करतील का हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे दुसरीकडे मात्र मनसे कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत सभेची जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे सभेसाठी पोलिसांकडून देण्यात आलेल्या घालून देण्यात आलेल्या अटी शर्ती याप्रमाणे सभेला येणाऱ्या लोकांनी घोषणाबाजी करू नये जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडू शकते एकमे रोजी महाराष्ट्र दिनी धर्म प्रांत वंश जात यावरून वक्तव्य करू नये सामाजिक सलोखा बिघडेल असे कुठलेही वर्तन करण्यात येऊ नये लहान मुले महिला वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही इत्यादी औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे